कल्याणकारी राज्य कसं असतं हे छत्रपती शिवाजी महाराजांनी दाखवून दिलं त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून आम्ही राज्याचा कारभार करतोय असं प्रतिपादन पालकमंत्री चंद्रकांतदा पाटील यांनी केलं कागलमध्ये सोमवारी भारतीय जनता पार्टी अठरा पगड समाज बांधवांच्या वतीनं कागल इथं शिवजयंतीचा दिवस लोकोत्सव सोहळा म्हणून साजरा करण्यात आला या निमित्त आयोजित मिरवणुकीचं उद्घाटन पालकमंत्री नामदार चंद्रकांतदा पाटील यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी बोलताना नामदार पाटील यांनी सिंह घाटगे यांच्या कुशल नेतृत्वाची प्रशंसा केली शिवजयंती सोहळ्यानिमित्त राज्यात दोन ठिकाणी आपल्याला निमंत्रण होतं मात्र राजर्षी शाहू महाराजांचे वंशज साजरी करत असलेल्या शिवजयंतीला मोठं महत्व असल्यानं आपण कागलमध्ये आल्याचं सांगितलं छत्रपती शिवरायांचं नाव घेऊन त्यांचा जयघोष करणं सोपा आहे पण शिवछत्रपतींचे विचार कृतीत आणणं महत्वाचं आहे छत्रपतींनी मुघल सम्राटांना पराजित केला मराठी माणसाला ताठ मानेनं जगायला शिकवलं रयतेचं राज्य कसं असावं हे शिवछत्रपतींनी दाखवून दिला त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून राज्य सरकार काम करत असल्याचं नामदार पाटील यांनी सांगितलं कागल गडिंग्लज मतदारसंघातील सर्व समाजातील लोकांना बरोबर घेऊन आपण सकारात्मक विचारांनी काम करतोय कागलमधील नकारात्मक नेतृत्व आता उलथून पडेल असं शाहू साखर आणि महाडाचे अध्यक्ष सिंह घाटगे यांनी सांगितलं कार्यक्रमाला प्रवीण सिंह घाटगे सिंह घाटगे अखिलेश राजे घाटगे उत्तम कांबळे उदयबाबा घोरपडे शिवरत्न शेटे धैर्यशील इंगळे उपस्थित होते दरम्यान छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेची कागल शहरातून भव्य मिरवणूक काढण्यात आली त्यालाही नागरिकांनी मोठी गर्दी केली होती